नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्या मारहाण प्रकरणाने एक वेगळं वळण घेतलंय. भाजप पदाधिकारी आणि सध्या अटकेत असलेले प्रितेश पाटबंद यांच्या पत्नीने पत्रकार परिषद घेऊन राहुल झावरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मी घरात एकटीच असताना सासूबाई असताना ते माझ्या घरात घुसून माझ्या अतिप्रसंग साधला. काल पारनेरला जी घटना झाली खरं तर ती घटनेची पार्श्वभूमी सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आहोत. कालचा झालेला प्रकार, ज्या व्यक्तीला काल मारहाण झाली त्या व्यक्तीने काल गोरेगावमध्ये जाऊन आमचा कार्यकर्ता प्रितेश पानमन त्याच्या घरामध्ये घुसून त्याच्या बायकोला आईला त्या ठिकाणी हात धरून त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निवडून आलेले खासदार यांचे कार्यकर्ते ज्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार केला अशा सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्या घरी जाऊन फोनवरून त्या ठिकाणी धमकवण्याचा काम त्यांचं सुरू होतं. गेले 2-3 दिवस हा प्रकार त्या ठिकाणी चालू होता आणि कालची झालेली घटना ही त्याच्यातूनच त्या ठिकाणी घडलेली आहे. ज्यावेळेस हा व्यक्ती ज्याला मारहाण झाली हा गोरेगावमध्ये गेला त्यांनी त्या प्रितेश पानमनच्या घरी जाऊन त्याची मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. ती 5 महिन्याची गर्भवती आहे. तिला त्या ठिकाणी पोटावरती मारहाण केली, तिला जातीवाचक शिवीगाळ केली, तिला तिच्या नवऱ्याला जीव मारण्याची त्या ठिकाणी धमकी दिली. तो कुठे त्याला शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तिचं मंगळसूत्र ओढून तो त्या ठिकाणीहून निघून गेला आणि त्याला आणि ही घटना ज्यावेळेस कळली त्या घटनेतून ही समोरची काल घटना घडलेली आहे. आणि मग मीडियामध्ये ज्या काही गोष्टी दाखवण्यात आल्या ती फक्त त्यातली एकच बाजू आहे. माझ्याकडे या पारनेर अपडेटच्या सर्व त्या ठिकाणी हे मी प्रिंट काढलेले आहेत. ह्याच्यामधून तुम्हाला ते दिसून येईल की किती खालच्या भाषेमध्ये विद्यमान खासदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाजपाचं काम केलं त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी धमकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. मलासुद्धा त्यांनी काल ज्यावेळेस प्रितेश पानमनच्या घरी गेले मला माझ्या नावाचा उल्लेख करून मला गोळ्या घालणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला गाठून ते मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी माझ्यावर उपस्थित असलेले शिवकाका खिलारी या ठिकाणी आहेत. त्यांचं काही कारण नसताना काल त्यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली. सिद्धांत आंधळे या ठिकाणी आहे, त्याला फोनवरून धमकवलं, त्याच्या घरी गाड्या पाठवल्या. लवशेठ भालेकर या ठिकाणी आहे, त्यालासुद्धा फोनवरून त्या ठिकाणी धमकवण्यात आलं. हे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. काही लोकांच्या आम्ही फिर्याद दाखल केलेल्या आहेत आणि काही लोकांच्या आम्ही फिर्याद त्या ठिकाणी दाखल करणार आहोत. हा जो प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही, पण ह्या प्रकारामागची खरी पार्श्वभूमी का आहे ही आम्हाला मीडियासमोर त्या ठिकाणी आणायची होती आणि आम्ही आणत आहोत. ही जी घटना झाली ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला त्याहून ही घटना घडलेली आहे. खरं ह्या घटनेची अशी पार्श्वभूमी आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही सगळे हे व्हॉट्सअप ग्रुप चेक करा, तुम्ही सगळ्या घटनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी समजून घ्या आणि ही घटना कशामुळे घडली आणि कोण या घटनेला घडण्यासाठी प्रवृत्त करत आहे त्यांचा खरा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जे कोणी दोषी असतील मग ते कोणतेही असू द्या, कोणत्याही दोषींना तुम्ही याच्यातून सोडू नका, पण जे खरे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही भूमिका आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी मांडत आहोत. धन्यवाद. मी स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, त्यानंतर मी आज आत्ता जस्ट पुण्याहून या ठिकाणी आलेलो आहोत. कालचं वातावरण त्यांनी एवढं तंग केलेलं होतं. या ठिकाणी विजय आवटी यांच्या मंडळी या ठिकाणी त्यांच्या घरावरती त्यांनी दगडफेक केली, त्यांच्या घरा ऑफिस त्यांचं फोडलं, त्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी केलेलं आहे.
पूर्ण दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं. 1 ते 1.5 हजार लोकं त्यांनी त्या ठिकाणी जमवलेले होते. पोलीस स्टेशनमध्ये ते कोणालाही जाऊन देत नव्हते. जो कोणी विखेंचा कार्यकर्ता त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला त्याला मारहाण करण्याचा काम त्या ठिकाणी करत होते. त्या ठिकाणी शिवा खिलारीसुद्धा उपस्थित आहे. त्यांचा काही संबंध नव्हता त्या घटनेशी. त्यांना मारहाण केली, त्यांच्या गाडीची पूर्ण तोडफोड केली, त्याचा फोटोसुद्धा त्यांच्याकडे आहे. म्हणून आम्हाला ह्या घटनेचा सांगण्यामध्ये हा आज उशीर झाला. ताई सांगतील ना त्यांच्या चालू मी घरात एकटीच असताना सासूबाई असताना ते माझ्या घरात घुसून माझ्या अतिप्रसंग साधला आणि मला माझ्या पोटामध्ये लात मारून जातीवाचक शिवीगाळ केली. आश्लीषपणे बोलले, तुझ्या नवऱ्याला मारूनच टाकतो असं. नंतर मग आम्ही खूप घाबरलो. मग नंतर त्यांना सांगितलं, तुम्ही का असं करताय, झालं गेलं ते द्या सोडून, नाही का? तर ते म्हणले, आम्ही तुझ्या नवऱ्याला मारूनच टाकतो, त्याचा शेवटचा दिवस आहे आज, लक्षात ठेव. नंतर बोलले की खासदार झालेले त्यांनी तुला मंगळसूत्र केलेलं आहे, ते मंगळसूत्र दे. मंगळसूत्र माझ्या गळ्यातून तोडून घेऊन गेले. हो, राहुल झावरे यांनी. आणि ते खूप दारू पण प्यायलेले होते. दारू पिऊन घरात घुसून असं एकटी महिला वगैरे असताना असं त्यांनी कृत्य केलं घरात घुसून. हो, त्यांच्या राजकारणावरूनच वाद चालू होते. ही यांच्यावर टीका करायची, ती त्यांच्यावर टीका करायची. मग त्यांनी तसा सूर घ्यायचा म्हणून ते घरात घुसून त्यांनी माझ्यावर असा प्रसंग साधला. घरात माझे मिस्टर वगैरे कोणीच नव्हते. त्यांना कळल्यानंतर ते आले. ते 20 जण, 10-15 जण, कारण 4 गाड्या मोठ्या लग भरून आल्या होत्या. नाही, ते तो हॉस्पिटलमध्ये आहेत. नाही, त्यांचं काही सांगता नाही आहे. त्यांना फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांना पण शिक्षा झालीच पाहिजे. त्यांनी असा प्रसंग साधला एकटी महिला असून. बरं, सासूबाई होत्या घरी, म्हणून मी एकटे असते तर त्यांनी माझ्यावर दुसरी काय पण वेळ आणली असतीस ना. अतिप्रसंग साधला असता आता कालची पार्श्वभूमी आमचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि ज्या ताईवर हा प्रसंग या ठिकाणी उद्भवला त्या ताईंनी आपल्यासमोर मांडलेले आहे. आमची एकच भूमिका आहे की आपण खासदार झालात, आपले कार्यकर्ते आनंदात, पण आनंदाच्या भरात दुसऱ्या कुठल्याही माणसाला तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेतली नाही पाहिजे. ही भूमिका आमची राहणार आहे. तुम्ही त्रास द्यायला जायचं, तुम्ही तुमचे गावं सोडायचे, दुसऱ्या गावात जायचं, तिथं भाजपचं ज्यांनी काम केलं त्यांना तुम्ही त्रास देतायत, आणि तुमच्यावर काही थोडंसं त्याच्यातून प्रकार काढला तर तुम्हीच कांगवा करणार, तुम्हीच गाव बंद करणार, तुम्हीच जिल्हा बंद करणार, तुम्ही लोकप्रतिनिधी झाला, तुमच्या कार्यकर्त्याला त्यांनी आवर घातली पाहिजे. स्वतः त्यांनी त्याच्यातून ही घेतलं पाहिजे की एकदा विजय झाला, आम्हाला पराभव आम्ही स्वीकारला आहे आणि आम्हाला आमचा पराभव मान्य, आम्ही तो यांत देत. आमचा कुठलाही कार्यकर्ता कुणालाही काही बोलत नाही, पण जर असा प्रसंग आमच्या एखाद्या कार्यकर्ते होत असेल तर त्याच्या पाठीमागं आम्ही जिल्हा भारतीय जनता म्हणून, प्रदेश म्हणून, सर्व अशा महिलेवर जर एखादा अत्याचार करीत असेल एखाद्या खासदाराचे पेय म्हणून, तर त्या ठिकाणी कार्यकर्ता कुठलाही गप राहणार नाही. या ठिकाणी मग काय होईल आमचं पोलीस प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही याच्याची पार्श्व शेवटच्या टोकापर्यंत जा, आणि ज्यांच्यावर खरा ज्यांनी तो आधी सुरुवात केली, तुम्ही तुमचे गावं सोडून दुसऱ्या गावात जातात आणि परत तुम्हीच कांगवा करतात, ह्या गोष्टीचं त्यांनी दखल घ्यावं. प्रशासनाने ह्या गोष्टीला कठोर कारवाई करावं. एखाद्या महिला भगिनीवर जातीवाचक शिव्या देतात, गरोदर असताना लात मारताय, अतिप्रसंग त्या ताईवर करण्याचा, तिचं मंगळसूत्र सोडून नेतात, आमच्या अध्यक्षाला मारण्याच्या आणि गोळ्या करण्याच्या, अशा गोळ्या तरी किती घ्या त्यांच्याकडे, सगळ्याला गोळ्याच घालतात. आता याच्यात प्रत्येक याच्यात लिहिलं आहे, याला गोळ्या घालतो त्याला संपवतो. खासदाराला आमच्या उमेदवाराला शा देत आहेत दादांना, तुम्ही कशाला कुणाचं नाव घेत आहेत? आम्ही तुमचं कुणी नाव घेत नाही. तुम्ही तुमचा विजय झाला, तुम्ही आता लोकांच्या कामाकडे ध्यान द्या. दुष्काळ आहे, लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करा. हे बाकीचे तुम्ही आश्वासन दिलं इकडे पुरतं तर करा, बाकीच्या गोष्टी बंद करा. नाही, उशीर होण्याचं कारणच आमचे माणसं गडबडले.
त्यांनी दुसरं म्हणजे प्रसंग मागं राहुल दादाची गाडी पुढून असंच केलं, आज बी त्यांनीच प्रसंग केला आणि तेच पुढं सगळ्या गोष्टी करायला, ही त्यांची जुनी सवय आहे करायचं आणि त्याच्यात पुढं काय करायचं ही त्यांना अटकल आलेली आहे. त्यांनीच कांगवा करायचा, त्यांनीच लोक जमा करायचं की आपल्यावर काही येऊ नये म्हणून. हा उलटा प्रकार करण्याची त्यांची वर्षानुवर्षांची परंपराच आहे. आमचे कार्यकर्ते हे आहेत आणि ते असे प्रकार करणार नाही. त्यांच्या गावात तुम्ही जातायत मारायला, एका महिलेला त्रास देतात, याच्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांनी आणखीन काय केलं पाहिजे का? दुसरं काही पुरावं आहे? घटना कुठं झाली? त्यांच्या गावात थोडंच गेलं आमचं कोणी. तुम्हीच आमच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसतात, महिले जातात, ते सांगण्याजोगं घटना आहे की इथं चार लोकात. तुम्ही जर असे एखाद्या महिलांसाठी तुम्ही असं वागतायत, लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते स्वतःला पी ए म्हणून घेतायत, लोकप्रतिनिधी आमच्या महिलेला भेटायला यायचं काय? तुमच्यावर अडचण आली, काय प्रसंग झाला? त्यांना भेटायलाच नाही आले. कारण एवढं की त्यांना वाटतं आपल्या विरोधात कोणीच नाही गेलं पाहिजे, सगळ्यांनी आपलं समर्थन केलं पाहिजे, असं होत आहे सगळं लोकशाहीत. लोकशाहीत त्यांचा विचार वेगळा, आमच्या लोकांचा विचार वेगळा. आमचे लोक आमच्या पक्षाचं आमच्या उमेदवाराचं काम करतायत, त्यांचे लोक त्यांचं करतायत. आमच्या लोकांनी कामच नाही करायचं का आमच्या लोकांचं? मग काम केलं म्हणून लगेच त्यांनी मारायला सुरुवात करायची का? त्रास द्यायचा का आमच्या पदाधिकाऱ्याला? आज दिन किती? दुपारी दिन 12 तोपखान्याला दिली ना. तुमचेच लोक शांत ठोमा ना भाऊ. आमचं पुढं कोण शांत? ते आमचं भंग करणारे लोक आहेत का? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मारामारी करतो का साहेब? काय आता हे प्रसंग आहे का? आता कोण करतं हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे, याच्यात कोण वर्ग आहे का भाऊ? काय असं आता हे अध्यक्ष मारा म्हणजे काय? हे ताई आता माहिला बघिनी बसली, हे भांडणं करणारे लोक आहेत का? यांच्या संग तुम्ही भांडतात आणि तुम्हीच म्हणतात शांत, त्यात कोणी ठेवाय? तुम्ही शांत राहा, जिल्हा शांत होईल म्हणा. हो 100% त्यांना आता DYSP आमचे बाकीचे पदाधिकारी बोलत आहेत, या ठिकाणी आम्ही वरिष्ठांना लक्ष घालायला सांगणार आहोत. आता त्या राहुल जावरच 15 गुन्हे आहेत साहेब. विजय आवटी हे पहिले निलेश लंके यांचे कट्टर समर्थक आहे पहिल्यापासूनचे. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये नगर अध्यक्ष पदावरून त्यांचं जेव्हा वाजलं तेव्हा त्यांनी त्यांची हा साथ सोडून ते शरद पवार गटाला त्या ठिकाणी जॉईन झालं. स्वतः त्यांनी रोहित पवारांचा कार्यक्रम पारलेले आहेत. अपयश पचवता आलं पाहिजे, त्याच्यापेक्षा अवघड काम आहे यश पचवता आलं पाहिजे. तुम्हाला लोकांनी निवडून दिली, तुम्हाला लोकांचं काम करायला सरता संधी दिली, तुम्हाला लोकांचे उट्टे काढायला संधी नाही दिली. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुणीही कोणाचं काम करू शकतं. मी माझे विचार मांडू शकतो, मी मला वाटेल ते बोलू शकतो, ही लोकशाही आहे. आणि जर तुम्ही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तर ह्याच्यापेक्षा मोठा आवाज निघेल. आणि लोक समाजाला कुणीही गृहीत धरून चाललं नाही पाहिजे. जसं तुम्ही आम्हाला सांगता की अपयश पचवायला तुम्ही शिका, तर आमचं म्हणणं उलटं तुम्हाला असं आहे की तुम्ही यश पचवायला शिका. लोकांनी जो तुम्हाला काम करायची संधी दिलेली आहे, तुम्ही लोकांचे कामं करा.